हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता नुकतीच आषाढी एकादशी झाली आणि आषाढी एकादशीला कसं पंढरपूरमध्ये खूप मोठी यात्रा भरत असते, म्हणजे लहान मुलांचे खेळण्याचे स्टॉल, मेकअपचे स्टॉल, नंतर आकाशी पाळांना, नंतर लहान मुलांचं जे काही खेळायचं वगैरे असतं तसं खूप जास्त असतं, कपड्यापासून ते सगळं पोळपाट बेलणे, नंतर भरपूर असं काय काय असतं. आणि होतं कसं, यात्रा आता म्हणजे वारी खूप मोठी असते आणि गर्दी पण असते, त्यामुळे जोपर्यंत वारकरी वगैरे जात नाहीत यात्रा जरा म्हणजे असं गर्दी कमी होत नाही तोपर्यंत कसं शेजारचे गावातचे लोक म्हणा किंवा पंढरपूरमधले लोक म्हणा ही यात्रा बघायला लगेच येत नाहीत. त्यामुळं कसं एकादशी जरी झाली तर 15-20 दिवस सगळं स्टॉल वगैरे असतात. त्यामुळं आता आज आम्ही चाललो होतो, तर रिक्षाने आलो होतो मी, संचित आणि आई, आम्ही तिघं आलो होतो. आणि तो बघू शकता बाहेरच असं 100 रुपयाला होतं, काही पण म्हणजे असं केसांचं काय म्हणतो असं वेणे टाईप होतं, नंतर ते वगैरे बघितलं, नेल पेंट भरपूर काय 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 होतं. मग आता नुकतंच आलो होतो आम्ही आणि संध्याकाळच्या वेळेस यायचं. संध्याकाळच्या वेळेस आल्यावर कसं रात्रीच्या छान अशा लाईटी वगैरे बघायला पण छान वाटतं आणि फिरायला पण छान वाटतं. तेच दुपारचं गेलं की मग फिरू वाटत नाही, ऊन वगैरे असतं. तसं पण आम्ही खूप एक 4-5 दिवस झालं जाऊ जाऊ म्हणत होतो, पण पाऊसच होता आणि मग संध्याकाळच्या वेळेस जायचं आणि संध्याकाळच्या वेळेस जायचं म्हणलं की मग नेमका जायच्या अगोदरच पाऊस यायचा. असं 2 वेळा तर झालं की आम्ही सगळे कपडे वगैरे घालून तयार होऊन बसलो आहे आणि पाऊस चालू झाला आहे त्यामुळं कॅन्सल झालो. पण आज योग होता मात्र, आज छान तयार वगैरे झालो आणि मग आलो. अजून काय आत गेलो नव्हतो, इथं बाहेरच आलो तोपर्यंत. हे बघा, हे 150 रुपयाला 2 टॉप लागले होते, तर सगळे असं दाखवत होते खोलून. मग आम्ही पण जरा वेळ बघितलं, मी काय घेतले नाहीत, असं घेण्यासारखा एक पण वाटला नाही. होते बऱ्याच जणांना जे काय आवडलं, एक आवडलं होतं मला टॉप, ते घेऊन गेले, एकाला आवडला होता त्याने, त्यामुळं मी काय तिथे जास्त काय घेतलं नाही, फक्त बघून आपला टाईमपास केला. 10-15 मिनटं त्यातच गेले. नंतर आतमध्ये आलो, आतमध्ये इथं बघू शकता काही पण घ्या 50 रुपयाला. तर हे इतकं छान छान नेकलेस होते ना, फक्त 50 रुपयाला होते. नंतर इथं कांदा, शिमला मिरची हे सगळं कट करायचं होतं. तर हे बघत होतं, गेल्या वर्षी आईने वारीमधून घेतलं होतं, पण ह्याचा गंज लागल्यासारखा वास येतो असं बारीक केल्यानंतर असं आई म्हणत होत्या. तसं पण मी आता घेतलंच होतं, तुम्हाला दाखवलेच मी हे घेतलं होतं, काय म्हणतो त्याला, असं भाज्या वगैरे कट करायचं. नंतर तो एकदम वेगवेगळ्या प्रकारची पोळपाट बेलणी, नंतर हे पावभाजीचं मॅशर आहे. तर आता नव्हतं माझ्याजवळ आणि हे तर होतं, त्यामुळं मग हे एक घेतलं. नंतर वेगवेगळ्या प्रकारचं सगळं लाकडांचे वेगवेगळ्या प्रकारचं काय काय रवी होते, नंतर हा चमचा होता, नंतर हे अगरबत्ती लावायचं आहे. मग सगळं छान छान होतं आणि खूप म्हणजे खूप भारी होतं. आणि सगळ्यात ट्रेंडिंग म्हणलं तर मसाले डब्बा लाकडाचा आहे, तर तो पण होता आणि लाकडाचे घड्याळ वगैरे होते. एकदम छान असं बघायचं म्हणलं आम्हाला, तसं म्हणलं तर आम्ही वेळच झाला आम्हाला जायला, थोडं लवकर जायचं होतं पण निघू पावसाचा अंदाज घेत मग थोडा लेट झाला. तर इथं बघू शकता रवी आहे, सध्या रवीने कोण ताक वगैरे करत नाही आणि हे अगरबत्ती लावायचं. ह्याच्यामध्ये आतमध्ये अगरबत्ती नाही, ते ऊद म्हणतो आपण, तर ते ऊद लावायचं. हे आतमध्ये ऊद लावला की मग ते ज्याला छान असं होल आहेत त्या होलातून मग छान असा वास येतो. इथं आरसे पण होते गिटारचा, नंतर घड्याळ, एकदम छान होतं पण महाग पण होतं. आणि आईने जे मॅशर घेतलं होतं ते 50 रुपयाचं होतं. आणि हे बघा, इथं आहे वेगळंच असं लोणच्याची भरणी टाईप आहे, सगळं लाकडे. आणि इथं हा सगळ्यात ट्रेंडिंग मसाले डब्बा, तर हा मी मसाले डब्बा खूप म्हणजे खूप असं म्हणजे जे शेफ लोक आहेत बघा, मास्टर शेफ म्हणून आहे यूट्यूब चॅनलवर, तर त्यांच्याजवळ पण आहे, बऱ्याच जणांकडे आहे, जे कोण रेसिपीचं ज्यांचे ब्लॉग आहे तर त्यांच्यात मी बघितलं होतं हा डब्बा. आणि 450 रुपयाला होता. आता बाकीच्या ठिकाणी किती आहे काय माहिती नाही, पण इथं मी प्राईस विचारली होती तर 450 म्हणले होते. नंतर इथं आहे काय पण घ्या 50 रुपये, तर 50, 100, 125 हेच असं रेट होतं. आणि 10-20 वाले पण स्टॉल होते काही काही ठिकाणी, 10-20 वाले पण स्टॉल दाखवते तुम्हाला. तर इथं 50 वालं होतं, घेतलं काय नव्हतं, फक्त बघायचं. नंतर हे साईड पिन आहेत साडीच्या, किती छान आहेत, आपण निरीला लावतो ना आपण, ती निर्याच्या पिना आहेत इथं. नंतर ब्रेसलेट आहेत, नंतर असं एकदम छान छान आहे, हे अंगठ्या वगैरे आहेत काही काही, इथं क्लचर आहेत, इकडं पण वरती क्लचर आहेत. आता मला क्लचर वगैरे काही जास्त आवडत नाही त्यामुळे मी काही क्लचर वगैरे घेतलं नाही. तिथं पण बघू, हे हा 20 रुपयाचा स्टॉल आहे बघा, काय पण घ्या 20 रुपयाला. आणि तो असं बघून असं वाटतच नाही की हे 20 रुपयाला मिळते, असं कन्फर्म करायसाठी विचारावं लागतं की हा बाबा हे खरंच 20 रुपयाला आहे का. मग ते सांगतात हा बाबा हे 20 रुपयाला, म्हणजे असं पण असतात सिलेक्टेड वस्तू काहीतरी त्या थोड्या महाग असतात, पण जे आता हे खाली ठेवलं आहे ना ते 20 रुपयालाच आहे आणि हे वरचं थोडंसं काही कमी जास्त असतं, तर असं आहे. पण ते सांगतात पण हा बाबा हे मिळणार, ते मिळणार. आता क्लचर वगैरे, नंतर हे
नंतर ह्या बांगड्या पण आहेत बघा, ह्या वेगळ्याच आहेत, काचेच्या पण नाहीत आणि दिसायला तर सेम काचेची बांगडी असल्यासारखे. तर दोन घेतल्या तर 20 रुपयाला, चार घेतल्या तर 40 रुपयाला असं होतं. दोन म्हणजे एक हातात दोन दोन असं, आणि हे असं होतं. नंतर इथं पण आहेत, मी बांगड्या पण घेतल्या होत्या. नंतर हातातले ब्रेसलेट होते, नंतर छान छान वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र होती, खूप म्हणजे खूप असं वेगवेगळ्या प्रकारचं असं काय काय होतं. जिकडं जाईल तिकडं नवीन व्हरायटी होती, आणि सगळे मुंबईवरूनच आलेले असणार कारण स्वस्त होतं सगळं. नंतर हे काय म्हणतात बुडीके बालका काय म्हणतात ते, संचितने उगं जबरदस्ती मला घे लावलं आणि घेतलं, खाल्लं नाही काय नाही, आहे असं टाकून दिलं. काहीच चांगलं लागत नव्हतं, एकदम कडू कडूच लागत होतं. मग आता मी पहिल्यांदाच असं प्रत्यक्षात असं बनवताना बघितलं होतं, एकदम छान असं त्यांच्या हातात हँडल होतं, आणि ते सायकलचा पण कसा हे असतो पॅन्डल, तर तसंच होतं. ते गोल गोल फिरवलं का ते पॅडल फिरवल्यासारखं फिरवायचं, आणि मग ते असं छान असं बुडेकी बाल बुडीके बाल काय काय असतं ते असं तयार होत होतं. मी संचितसाठी तयार करून घेतलं. संचित मी काय घेणार नव्हते, मी व्हिडिओ काढत होते, पण संचित म्हणला मला पाहिजेच पाहिजेच घेतलं, आणि संचितने काय खाल्लं नाही काय नाही, आणि ते ऑटोमॅटिकच असं पडायला लागलं, असं बर्फ कसा पातळ झालं असं हे होतं तसं ते होय लागलं. नंतर इथं आलं होतं हेलिकॅप्टर, संचितला बसायचं हेलिकॅप्टरमध्ये. संचित पहिल्यांदाच बसत होता, आणि झालं कसं योगा योगाने येल्लो येल्लो मॅचिंग झालं. संचितचा शर्ट पण येल्लो आणि हेलिकॅप्टर पण येल्लो, आणि तिकीट खूप जास्त होतं. लहान मुलांचं कशात पण बसतो 50 रुपये, मोठ्यांचं म्हणलं तर 80 आणि 100, तिकीट खूप जास्त होतं. त्यामुळं मी तर कशात बसले नाही, कारण आकाशी पाना पण एकदम मोठाच्या मोठा होता, आणि आम्ही एवढं सगळं फिरेपर्यंत अंधार पण पडला बघा. आणि जेव्हा मी सुविडिओच्या सुरुवातीला एकदम उजेड होता, आणि नंतर हळूहळू अंधार पडला, आणि संचितचे पप्पा म्हणले होते अंधार पडल्यावर जावा, म्हणजे असं लाईटी वगैरे लागतात, आणि संचितला असं लाईटी वगैरे खूप जास्त आवडतात. त्यामुळं मग आम्ही मुद्दाम संध्याकाळचं चालू होतो. मग संचितला ज्याच्यात बसायचं आहे त्याच्यात त्याला बसवलं, आणि खूप संचितनं पण एन्जॉय केलं, आणि संध्याकाळचं फिरायला खरंच खूप छान वाटतं. पण एकच प्रॉब्लेम असं होतं की पाऊस खूप झाला होता, आणि सगळं चिखल चिखल सगळं खूप म्हणजे सगळीकडे चिखल चिखल झाला होता, आणि चालता पण येत नव्हतं काही ठिकाणी, तर खड्डे होते, पाणी साचलेलं होतं, आणि त्या मातीचा घाण वास पण येत होता. त्यामुळे ते थोडंसं होतं, पण एकंदरीत फिरायला छान वाटलं, पण खाली चालता येत नव्हतं अजिबातच, खूप चिखल चिखल सगळं झालं होतं. नंतर हे बघू शकता असं खूप वेगवेगळ्या प्रकारचं काय काय आलं होतं. नंतर इथं बसले होते आम्ही, इथं चाललो होतो संचितला अजून कशात बसवायचं हे चालला होता माझा शोध. आणि हे बघा इथं आहे आकाशी पाळणा, कसा एकदम छान मोठाच्या मोठा आहे, आणि इथं आता लोकं बसायला सुरुवात केली होती बघा, किती गर्दी आहे. आणि सगळ्यात जास्त गर्दी म्हणलं ना तर आकाशी पाळण्यालाच होती, खूप गर्दी होती, लोक असं वेटिंगला होते थांबायचे, एक म्हणजे असं कसलाच तो कंटिन्यू चालू होता पाळणा, बसायला पुरतात जोपर्यंत लोक बसतात ना तोपर्यंतच तो बंद होतं. एकदा बसले का चालू झाला की उतरले की लगेच अजून बसायला, म्हणजे कंटिन्यू चालू होतं, आणि खूप गर्दी होते, सगळं चालू होतं. नंतर हे असं होतं, ह्याला पण 80 रुपये तिकीट, आकाशी पाळण्याला 100 रुपये तिकीट हे होते. लहान मुलांचं कशात पण बसा 50, आणि मोठ्यांचं बसायचं म्हणजे तर 80 आणि 100 असं ठरलेलंच होतं, सगळीकडे फिक्स रेट असल्यासारखा. एकदम छान आकाशी पाळणा होता, मी लहान होते तेव्हा बसायचे, आणि माझं लग्न झालं होतं ना त्या पहिल्या वर्षी मी वारी बघितली होती, त्याच्यावर आत्ताच बघायला लागले होते मी. आणि संचितच्या पप्पा बसले होते, ते खूप घाबरले होते, आणि मी पण घाबरली, कारण मी पण बऱ्याच वर्षानंतर बसले होते, तेव्हापासून आता भीती बसली मनात. आणि तसं पण किती बातम्याला पण आकाशी पाळण्यावरून पडलेले पाळणा पडलेला असं न्यूज ऐकले, तेव्हापासून तर माझं डेअरिंगच होत नाही त्या पाळण्यामध्ये बसायचं. नंतर इथं मी आणि संचित ट्रेनमध्ये बसलो होतो, मोठ्यांची ट्रेन होती, आणि मी संचितचं पण तिकीट आणि माझं पण तिकीट, दोघांचं तिकीट काढलं होतं. इथं लहान लेकरांना तर फुकट पाहिजे होते की थोडंसं, तर तसं नाही, त्यांना पण जागा लागते एका माणसाची बसायला म्हणून. त्यामुळे मी आणि संचित बसलो होतो, कधीच चालू होते याची वाट बघत बसलो होतो. नंतर फिरलो, फिरून झालं की पाणीपुरी खाल्ली, नंतर भेळ घेतली होती, आईस्क्रीम पण घेतलं होतं, आणि गर्दी बघू शकता खूप. संचितचे पप्पा म्हणले होते अजिबात काही खाऊ नका, वारीचं चांगलं नसतं, तरी पण आम्ही खात बसलो होतो, आणि खरंच खूप मस्त अशी मज्जा वगैरे पण आली होती. आणि असं आहे, आणि तुम्हाला वारीचं कसा व्हिडिओ वाटला तर ते पण सांगा. आणि अजून आहे का नाही काय माहिती नाही, कारण आमचं निम्मच फिरून झालं होतं, निम्मी साईड तशीच राहिली होती फिरायची, कारण नंतर अंधार व्हायला लागला आणि स्वयंपाक पण करायचा होता घरी येऊन, त्यामुळं काही हेच केलं थोडंसं. नंतर इथं फुलं होती अशी छोटी छोटी फ्लावर, तर ते पण आईने घेतले, 100 रुपयाला 4 दिले त्यांनी, तर आम्ही 4 आणलेत. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की सांगा, थोडंसं वेगळं काहीतरी. बाय.